नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल आपला आजचा व्हिडिओ कशावरती आहे, तरी मी सांगते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पिलो कव्हर, आणि त्यासाठी आपण इनविजिबल झिप कशी अटॅच करायची ते बघणार आहोत। तसेच मी या अगोदर पिलो कव्हरचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहे, ज्यामध्ये विदाऊट झिपचं पण पिलो दाखवलेलं आहे कव्हर, त्याचबरोबर झिपर पण दाखवलेला आहे। आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इनविजिबल झिप कशी अटॅच करायची, अंडरग्राऊंड झिप कशी अटॅच करायची पिलो कव्हरला ते दाखवणार आहे। आणि अगदी सिम्पल आहे, जास्त डोकं नाही लावायचं, अगदी झटपट आणि थोड्या म्हणजे 5 मिनिटात बनवून तयार होणारं पिलो कव्हर आहे। आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त साडीपासून बनवणार आहे, त्याचबरोबर मी या अगोदर पण खूप सारे असे कव्हरचे व्हिडिओ बनवलेले आहेत, जसे की ब्लाऊज कव्हर, साडी कव्हर, ब्लँकेट कव्हर, इस्त्री कव्हर, फ्रीज कव्हर, कूलर कव्हर, मिक्सर कव्हर, त्याचबरोबर अजून सारे रोटी कव्हर आहे, जे जे रिक्वेस्टेड व्हिडिओ होते ते पण मी बनवलेले आहेत। ज्या ताईंनी बघितले नसतील अगोदरचे कव्हरचे व्हिडिओ, तर तुमच्यासाठी मी कमेंट सेक्शनमध्ये त्याची लिंक देऊन ठेवते, तुम्ही त्यावरती क्लिक करून पण अगोदरचे व्हिडिओ पण बघू शकता। आणि आजची पण आयडिया खूप सिम्पल आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, आणि जरी तुम्हाला काही अडचण आली तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय करेल। तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला आता सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या साडीचा रियूज करणार आहोत। या साडीपासून मी या अगोदर एक सॉक्स ऑर्गनायझर दाखवलं होतं, म्हणजे सॉक्स ठेवण्यासाठी, आणि त्यातूनच उरलेली ही साडी आहे। बघा, कट पण केलेलं दिसतच असेल तुम्हाला। जर तुम्ही कोणी सॉक्स ऑर्गनायझरचा व्हिडिओ नसेल बघितला तर त्याची पण लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनविजिबल उशीसाठी कव्हर बघणार आहोत। तर मी इथे अशा प्रकारची उशी घेतली आहे। आता उशीच्या मापापेक्षा साधारणतः आपल्याला 1 इंच वाढवत हा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर अगोदर आपण फ्रंटच्या पार्टची कटिंग करू आणि नंतर बॅक पार्टची कटिंग करू, आणि बॅक पार्टची कटिंग करताना आपल्याला थोडेसे चेंजेस करायचे आहे, ते दाखवते मी तुम्हाला। अगोदर आपण फ्रंटच्या पार्टची अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे, थोडीशी वाढव कपडा। तर बघा, अशा पद्धतीने आपण एका बाजूचा म्हणजे एका साईडचा कपडा कट करून घेतलेला आहे, आणि हा सिंगलच कपडा कट करून घेतलेला आहे, ठीक आहे। आता अशाच पद्धतीने आपल्याला बॅक साईडने अजून एक कपडा कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण हा कपडा ठेवून घ्यायचा आहे, आणि हा तिन्ही बाजूने म्हणजे साईडच्या जो दोन बाजू आहे आणि इकडची आहे असंच कट करायचं आहे, फक्त वरच्या साईडने आपल्याला थोडासा 4 इंच वाढव घ्यायचा आहे। हा कपडा आपला इथपर्यंत आहे, याच्यापेक्षा आपल्याला 4 इंच वाढव घ्यायचा आहे। तर बरोबर मी ते 4 इंच वरती मार्किंग करून घेतलेली आहे उंचीच्या साईडने, आणि अशा पद्धतीने आपण याची कटिंग पण करून घेऊया। आहे असंच कट करायचं आहे, फक्त एका साईडने उंचीच्या बाजूने मी 4 इंच वाढव कपड्याला मार्किंग केली अगोदर, आणि तशीच आपण कटिंग करून घेतलेली। आता आपली कटिंग कम्प्लीट झालेली आहे, मागच्या भागाची आपण थोडी वाढव कट केली, म्हणजे जेवढी माझी पिलो होती त्या साईजपेक्षा। तुम्हाला मी पुन्हा दाखवत होते पिलो ठेवून। आता यानंतर आपण बॅक पार्टची स्टिचिंग बघू, आणि त्यानंतर मी इकडनं 6 इंच खाली मार्क करून घेत आहे। तर अशा प्रकारे मी इथे 6 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे, ठीक आहे, जिकडनं आपण वाढव घेतली होती कपडा त्या बाजूने। तर अशा प्रकारे आपण ही कटिंग केली आहे, आणि त्यानंतर मी इथे एक झिप घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारची झिप घेऊ शकता, म्हणजे बॅगला लावणारी असते ती पण झिप घेतली तरी चालेल। माझ्याकडे ही ड्रेसला लावायची जी झिप होती ती आहे शिल्लक, त्यामुळे मी हिचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे, आणि याला रनर ऑलरेडीच ओवलेला असतं, ही ड्रेससाठी असते ती। तर अशा पद्धतीने आपल्याला ही झिप अगोदर या साईडने स्टिच करायची, तर मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते। तर बघा, ही जी रनरवाली साईट आहे हे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे, जशी आपण नॉर्मल झिप स्टिच करतो सेम त्याच पद्धतीने। तर बघा, अशा पद्धतीने आपण एका साईडने झिप स्टिच केली। आता यानंतर आपल्याला हिच्यावरती पुन्हा अशी ही दापटीप देऊन घ्यायची आहे, ठीक आहे। तर एका साईडने आपली झिप अटॅच करून झालेली आहे, आणि हिच्यावरती मी दापटी पण दिलेली आहे। आता एक्स्ट्राची झिप असेल ती मी लगेचच कट पण करून घेते, कारण की आपल्याला हिच्यात काय आता रनर ओवायचं बाकी नाही, ऑलरेडीच आपल्या याच्यामध्ये रनर पण ओवलेला आहे, ठीक आहे। आणि वरचा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे, जसं खालचा जोडून घेतला सेम त्याच पद्धतीने, अशा पद्धतीने आपल्याला झिपवरती
हा जो पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे। तर बघा जसे आपण नॉर्मल झिप स्टिच करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करायची आहे आणि मध्ये मध्ये जर रनर येत असेल स्टिचिंगच्या वेळेस तर ते असं मागे पुढे ओढून घ्यायचं आहे। जिथे जिथे तुम्हाला अडचण येईल रनरची तिथे तुम्ही ते म्हणजे मागे ओढून घेऊ शकता आणि तिकडची स्टिच झाल्यावर पुन्हा पुढे ओढून घेतलं तरी पण चालणार आहे। अशा पद्धतीने मी दुसरी साईड पण स्टिच केलेली आहे आणि हिच्यावरती पण आपण दाब टीप देऊन घेऊ। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे। आता यानंतर ही जी हे जे रनर आहे आपलं समजा इकडं आल्याच्या नंतर ही झिप ओपन राहते तर इथे पण मी अशी स्टिच करून घेत आहे म्हणजे तो भाग उघडा राहू नये। नॉर्मली इकडचा भाग आपला ओपन होत होता तो मी थोडासा स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे आपलं इकडनं जसं क्लोज आहे तसंच इकडनं पण बंद राहील आणि थोडंफार मागे पुढे तर हा कपडा पण आपण अगदी थोडासा कट करून घेऊ। ठीक आहे, अशा पद्धतीने तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण ही बॅकच्या पार्टला आहे ती झिप लावून घेतलेली आहे याच्यावरती दाब टीप पण देऊन घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचंय हा जो मागचा पार्ट आहे इथून झिप पासून आपल्याला वरती 2 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे। तर मी इथे एक लाईन ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लक्षात राहील। साडीचा कपडा आहे हा खूप सुळसुळ आहे, तुम्ही हवं तर कॉटनचा कपडा पण घेतला तरी चालेल। तुम्ही जर पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा शिवत असाल तर साडीच्या कपड्यावरती तुम्हाला लगेच जमणार नाही। ठीक आहे, तर बघा इकडनं 2 इंचावरती मी इथे मार्क करून घेतलेलं आहे। आता इथपासून आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि इकडची जी झिप आहे बरोबर हिच्यावरती ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे म्हणजे ह्या बाजूने। तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला काय करायचंय इकडनं साधारणतः मी 1.5 इंचावरती मार्क करत आहे इकडेपासून। तर बघा बरोबर 1.5 इंचावरती मी इथे मार्क पण करून घेतलेले आहे। आता दुसऱ्या साईडने पण सेम आपण त्याच पद्धतीने 1.5 इंचावरती एक मार्क करून घेऊया आणि इथे जे रनर येत आहे स्टिचिंगच्या मध्ये येईल ते त्यामुळे मी ते अगोदर पुढे लोटून दिलेलं आहे म्हणजे स्टिच करताना आपल्याला त्याची अडचण येऊ नये त्यासाठी आणि अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे। इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने जिथे आपली लास्टवाली झिप येत आहे बघा ह्या बाजूने आपल्याला स्टिच करायचंय। अगोदर आपण ही जे 2 इंचाची जी पार्ट होता आपला तो अशा पद्धतीने फोल्ड केला त्यानंतर इकडनं आपण 1.5 इंचावरती मार्क केलं म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करत अशा पद्धतीने पुन्हा स्टिच करून घ्यायचंय। अगोदर मी इथे टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल। ठीक आहे, तर मैत्रिणींनो मी तुम्हाला अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप बारीक सारीक सगळ्या गोष्टी शेअर करत असते म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये स्टिचिंग करताना। तर अगोदर आपण टाचणी लावल्यामुळे आपल्याला बघा स्टिच करायला पण बरं पडणार आहे। आता जिथे आपल्याला स्टिच करायचं आहे तिथे आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे स्टिच पण करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेट करतं म्हणजे मला पण आणखीन प्रेरणा मिळते की आणखीन नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि तुम्हाला पण त्याचा उपयोग होतोय हे पण समजतं। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपण ही स्टिच करून घेतलेली आहे। आता मॅचिंग दोरा आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही, मी तुम्हाला इकडनं पण समजावून सांगते। बघा अशा पद्धतीने आपण हा स्टिच पण करून घेतलेला आहे। हा जो पार्ट आहे तो म्हणजे आपली इनव्हिजिबल अशी झिप आहे म्हणजे दिसणार नाही ती वरतून। अशा पद्धतीने आपण ही अंडरग्राऊंड स्टिचिंगची झिप कशी अटॅच करायची ते तुम्हाला दाखवलं। हे हाच पार्ट मेन आहे आणि अगदी सोपा आहे, काहीच अवघड नाही। तुम्हाला कळलं पण असेल आता किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे। आता यानंतर हा झाला बॅकचा पार्ट, आता फ्रंटचा पार्ट आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। ठीक आहे, म्हणजे 2 इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि रॉंग साईड वरतून आहे आणि आता आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे आणि जर एक्स्ट्राचा जो पार्ट वाटत असेल तो आपण नंतर कट करून घेऊ। आता कारण की फ्रंटचा पार्ट आपला जस्ट जेवढी आपली उशी होती तेवढाच कट केला होता आपण, हा वरतून थोडासा वाढवत घेतला होता फोल्डिंगसाठी। मी 2 इंच अजून एक्स्ट्रा घेतला होता, 4 इंच वाढव लागणार 2च होता पण तरी पण थोडंफार वाढव झालं ते आपण नंतर कट करू शकतो। तर अशा पद्धतीने आपण या चारही बाजूने स्टिच करून घेऊया। आता हवं तर तुम्ही टाचणी पण लावून घ्या कारण की माझा साडीचा कपडा खूप सुळसुळ आहे त्यामुळे तो सारखा सटकतोय इकडं।
आणि हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण हे चारही बाजूने स्टिच करून घेतलेले आहे, ठीक आहे। हे कडे कडेचे पार्ट आता यानंतर आपल्याला ही जीप ओपन करून घ्यायची आणि ही जी कवर आहे पिलो कवर ती राईट साइडला आपण टर्न करून घेऊया। अगदी सोपा आहे मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटात तुम्ही बनवून तयार करू शकता, जास्त वेळ अजिबात लागत नाही। आणि तुम्ही एकदा शिवायला लागले ना की तुम्हाला म्हणजे कळून येईल, समजेल, काहीच अवघड नाही। बघताना जरी अवघड वाटलं तरी शिवायला लागल्यावर खूप सोपं वाटतं ते। आणि इथे आपण फक्त साडीच्याच कपड्याचा वापर केलेला आहे। आणि बघा अशा पद्धतीची आपली इनविजिबल अशी पिलो कवर किंवा उशी कवर बनून तयार झालेली आहे। आणि ही बघा आपली ही फ्रंटची साईड आणि ही बॅकची साईड आणि दोन्ही साईडने मी साडीचाच कपडा वापरलेला आहे। तर ज्या मापच्या उशीसाठी शिवला होता तेच मापची उशी आपण याच्यामध्ये घालून घेत आहोत। वेगवेगळ्या कुशनसाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे कवर बनवू शकता घरच्या घरी आणि तुमचं घर अगदी डेकोरेटिव्ह करू शकता। आणि यानंतर आपण ही जीप आहे ती क्लोज करून घेऊया। आणि बघा अशा पद्धतीने आपलं हे इनविजिबल असं पिलो कवर बनून तयार झालेलं आहे। बघा आपण जी दधी जीप लावलेली आहे ती दिसून पण येत नाही, अगदी आतमध्ये आहे आणि टोचणार पण नाही आणि धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता तुम्ही। वॉशेबल असं आपलं हे पिलो कवर बनून तयार झालेलं आहे। बघा किती सुंदर असं दिसत आहे, असं जीप लावलेली आहे असं कळून पण येत नाही जर आपण असं नॉर्मली ठेवलं तर। अशा पद्धतीने अगदी जवळून दाखवत आहे मी तुम्हाला। आणि बघा अशा पद्धतीने आपली अंडरग्राउंड जीप आहे ती स्टिच करून झालेली आहे। तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा पिलो कवरचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय।